अभिनय क्षेत्रातल्या आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला आपण नेहमीच उत्सुक असतो. मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे जोडीदार सिनेविश्वापासून दूर आहेत. आज जाणून घेऊया सिनेविश्वापासून दूर असलेल्या अभिनेत्री अदिती सारंगदरचा नवरा सुहास रेवंडेकर याच्याबद्दल. अदितीने 2013 साली बिझनेसमॅन सुहास रेवंडेकर सोबत लग्नगाठ बांधली. अदिती अनेक सिनेमे आणि मालिकांमधून घराघरात पोहोचली असली तरी सुहासचं प्रोफेशन पूर्णपणे वेगळं आहे. सुहास प्रोफेशनने सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांची एस टेक कन्सल्टंट नावाची कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी ते नोकरी करायचे पण त्यानंतर त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला. कन्स्ट्रक्शन व्यवसाय असल्यामुळे बऱ्याचदा साईट व्हिजिट्स कराव्या लागतात. या व्यतिरिक्त सुहास यांना कुकिंगची सुद्धा आवड आहे. शिवाय त्यांना स्पोर्ट्सचीही प्रचंड आवड आहे. त्याला अभिनयाची आवड नसली तरी चांगला वाईट अभिनय त्याला नक्कीच कळतो आणि तो उत्तम ऑडियन्स आहे असं अदितीने राजश्री मराठीला सांगितलं. बिझनेस सांभाळत सुहास फॅमिलीलाही तितकाच वेळ देत आहेत. त्याचसोबत अदितीलाही तिच्या क्षेत्रात करिअर करण्याचं प्रोत्साहन आणि पाठिंबा सुहास यांच्याकडून मिळालाय. बिझनेस म्हटलं तर अनेक चढउतार येत असतात पण कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोरं जाण्याची जिद्दही सुहास यांच्यामध्ये आहे असंही अदिती म्हणाली. सुहास यांना त्यांचा बिझनेस मोठा करायचा आहे तर अदितीला कलाक्षेत्रात पुढे जायचं स्वप्न आहे. तुम्हाला अदिती आणि सुहास यांची जोडी कशी वाटली आणि सुहास यांच्याबद्दलच्या या खास गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.